कुठं आहेत मग तुमचे 15 लाख रुपये? कुठं आहेत तुमच्या 2 कोटी नोकऱ्या, वर्षाला 2 कोटी? कुठं आहेत 18 कोटी? भारत जोडो यात्रा मध्ये केवळ काँग्रेस पार्टी एकच नाही, अनेक वकील आले, त्याच्या डॉक्टर्स आहे, आणि आजच तुमच्या समोर आमचे ऍक्टर, त्यांनी सुद्धा येऊन सांगितले, लिटररी फिगर्स आहेत, जर्नलिस्ट आहेत, अनेक लोक त्याच्यात जोडून आहे. म्हणले की लोकांना आता कंटाळा आलाय मोदी मोदीचं ऐकून, कारण मोदी बाहेर गेला तर काय करतात, काही लोक त्यांचे खास असतात, त्यांना टीम अगोदर पाठवतात की त्यांनी अरब कंट्रीला जाऊ दे, अमेरिकेला जाऊ दे, दुसरीकडे जाऊ दे. तिथे गेल्यानंतर ते एक असतात 500-400 लोक मोदी मोदी म्हणतात. कोण? अरे आम्ही पाठवलेले लोक, आम्ही इंजिनियर केलं, आम्ही डॉक्टर केलं, आम्ही प्रोफेसर केले. काय यांच्या काळात झाले काय डॉक्टर? ते यांच्या काळात ते इंजिनियर झाले. अहो तुम्ही येऊन 8 वर्षही झालं नाही, 8 वर्षात कोण डॉक्टर होतो, MD होतोय? 5-6 वर्ष, 8 वर्ष जवळजवळ पाहिजे. तर यांच्याकडून एक डॉक्टर आलं नाही, एक इंजिनियर नाही, तरी पण मी फार काम केलो असं म्हणतात, आणि सगळीकडे आम्हाला शिव्या देत जातात. काँग्रेसने कुछ नाही किया, बर्बाद किया. अरे हम बर्बाद करते संविधान को अगर नहीं बचाते, लोकतंत्र को अगर नहीं बचा देते तो आप मोदी जी प्रधानमंत्री होके नहीं आते थे. ये है, हमने उसकी रक्षण किए, त्याचं रक्षण हमी केलं, ते जिवंत ठेवलं, संविधान वाचवलं, लोकतंत्र वाचवलं, म्हणून तुम्ही प्रधानमंत्री झाला. आणि आम्हाला विचारता काय केलं, सगळं काय केलं आम्ही केलो, तुम्ही काय केला? जुमलेबाजी केला. कुठं आहेत मग तुमचे 15 लाख रुपये? कुठं आहेत तुमच्या 2 कोटी नोकऱ्या, वर्षाला 2 कोटी? कुठं आहेत 18 कोटी? कुठंही नाही. जे सांगितलं ते तर केलंच नाही आणि करणारही नाही.